नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये. मित्रांनो, आज आपण लाईट बल्ब भरायचे शिकूया. लाईट बिल भरायचे, ऑनलाईन बिल काढणे, लाईट बिलची तक्रार, लाईटीशी संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास ऑनलाईन कशाप्रकारे आपण सगळे कंप्लेट, लाईट बिल भरणे, लाईट बिल काढणे, युनिट किती पडतात ते बघणे, तर अशा प्रकारे ऑनलाईन सगळं सर्व चेक करू शकतात. तर त्यासाठी तर मित्रांनो, आपण चला व्हिडिओ चालू करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथं पे बिल टाईप करूया. जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, लोडिंग चालू आहे. तर मित्रांनो, सेकंड लाईन खाली येऊन इथे आपल्याला व्ही पे बिलवर जायचं आहे. यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण लाईट बिल काढायचंही शिकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्क्रीन चालू झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती विचारली गेली आहे. तर व्यू पे बिल, व्यू कस्टमर आय डी, तर यामध्ये होम, न्यू रजिस्ट्रेशन, लॉग इन, फॉरगेट, यू पे बिल, एनर्जी बिल, कंप्लेंट रजिस्ट्रेशन, ह्यू कंझ्युमर नंबर, अशा प्रकारे आपण ऑनलाईन भरू शकतो. तर मित्रांनो, एल टी कंझ्युमर, आपण ग्राहक एल टी कंझ्युमर आहोत. त्यानंतर इथे कंझ्युमर नंबर टाकायचा आहे मित्रांनो. आपल्या जे मीटरच्या वर नंबर असतो ना, 489 वाला, तर ते टाकायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्या जवळ जर कोणती केंद्र असेल, उदाहरणार्थ आपण जे लाईट गेली ते तक्रार करतो ज्या भागात मोडत असेल, तर त्या भागात आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे तो कोड टाकून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता मी टाकतो आहे आमच्या जवळच्या विद्युत केंद्राचा नंबर. तर त्यासाठी मी सर्च करत आहे. तुम्ही भी तुमच्या जिल्ह्याचा टाकू शकता, गावाचा. तर मी टाकलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला विचारलं कोड, कॅपचा कोड. तर कॅपच्या कोडवर आपल्याला टाकायचं आहे बरोबर 31 58. 31 58 टाकल्यावर आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यावर मित्रांनो बघा, इथं डिटेल आलेली आहे. कंझ्युमर बी नंबर आलेला आहे, कोड नंबर पण आलेला आहे, बिल मंथ मेचं किती आलं ते पण बघू शकतो, बिल अमाऊंट किती झाले ते बी बघू शकतो, व 8 जूनला कधी लाईट बिल लाईट बिलची तारीख किती 8 जून ते पण बघू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे पे करायचं असेल, ऑनलाईन बिल भरायचं असेल, तर तुम्हाला फक्त इथं मेक पेमेंट करणे व व्यू हिस्टरी करणे. तर मित्रांनो, तुम्हाला जर पाहिजे असेल अधिक माहिती, तर व्यू हिस्टरी क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्या तारखेला किती बिल आलेलं ती पूर्ण हिस्टरी आलेली बघा. मे, एप्रिल, मार्च, फेब्रुवारी, पुऱ्या जिल्ह्याचं, सॉरी, पुऱ्या वर्षाचं आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकता. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला मे 2020 बघा. तर त्याच्यावर क्लिक करत आहे. त्याच्यावर क्लिक करतात, लाईट बिल ओपन झालेलं दिसेल मित्रांनो. असंही प्रकारचं लाईट बिल असतं. लाईट बिल ओपन झाले त्याच्यावर पूर्ण माहिती वगैरे असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही लाईट बिल काढू शकता ऑनलाईन. त्यानंतर
आता विशेष म्हणजे काही जर तुमची लाईट गेली असेल किंवा काही तक्रार करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची तेही सांगणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो बघा, इथं आपण ह्यू कंप्लीट रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो जसे की आपण बघू शकता की आपण कंप्लीट करायची असेल तर इथे करू शकता. तर मित्रांनो कंप्लीट कशी करायची ते सांगणार आहोत. जर आपल्याला काही प्रॉब्लेम असला तर प्लीज इंटर कंझ्युमर नंबर, इथं जो मीटरचा व नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर ब्यू सर्कल नम कोड, इथं मित्रांनो कोणता कोड टाकणार आहे आपल्या भागातला जो विद्युत वाहिनी केंद्र आहे जिथून लाईट सप्लाय होते आपल्याला तिथला कोड टाकायचा आहे. लाईट बिलच्या उद्या लाईट बिलच्या पानावर असतो चार अंकी नंबर तो टाकायचा आहे. त्यानंतर कंझ्युमर नेम, कोणाच्या नावावर मीटर आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर नेम टाकायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यावर पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकल्यावर फोन नंबर टाकायचा आहे. मग ईमेल आय डी टाकायची. मग लँडमार्क ठिकाण ते टाकायचं आहे. सर्व्हिस रिक्वेस्ट टेक्स, कंपनीचं आहे ना आपलं, तर कंप्लेंट करायची इन्क्वायरी करायची. जर काही इन्क्वायरी करायचं असेल तर इन्क्वायरी क्लिक करायचं, कंप्लेंट करायची असेल तर कंप्लेंटवर क्लिक करायचं. तर मित्रांनो कंप्लेंट केलेला रिक्वेस्ट टाईप असं येते. तर तुम्हाला कोणती काय कंप्लेंट आहे ते याच्यावर समजा लाईट बिल रिसिप्ट आवरेज बिल केबल फॉल्ट हाय बिल ओवरलोड ओवरलाईन अशा प्रकारे आपण कंप्लेंट करू शकता. आणि इथे रिक्वेस्ट डिटेल्स टाकू शकता. तुमचा पूर्ण हेड समजा तुमचं प्रॉब्लेम पूर्ण टाकून तुम्ही सबमिट करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. आता आपण लाईट बिल भरण्याचं शिकूया. तर मित्रांनो लाईट बिल भरण्याचं खूप सोपं आहे. डबल आपल्याला मागे जाणे आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण लाईट बिल भरणे, लाईट बिल काढणे, लाईट बिल विषयी काही तक्रार, युनिट जास्त पडल्या तक्रार, लाईट ओवरलोड होते तक्रार, अशा प्रकारे आपण सगळ्या माहिती घेऊन व्हिडिओ कंप्लीट करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.